नमस्कार आरसीएनच्या सुपरफास्ट 20 मध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. नमस्कार आरसीएनच्या सुपरफास्ट 20 मध्ये आपलं स्वागत. मी दीक्षा भावे. अमरावती मार्डी कुर्हा तसेच बियाणी चौक ते तपोवन या चार पदरी रस्त्याचे काँक्रीटीकरणाच्या कामामुळे नागरिकांना आता ये जा करतानाही बाब सुखावर ठरणारी आहे. दिनांक 16 ऑक्टोबर रोजी आमदार सुलभाताई संजय खोडके यांच्या हस्ते बियाणी चौक ते तपोवनच्या चार पदरी रस्त्याचे काँक्रीटीकरणाच्या भूमिपूजन संपन्न झाले. आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते विकास कामांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी तपोवन ते बियाणी चौक येथील स्थानिक नागरिकांच्या वतीनं आमदार सुलभाताई खोडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अनेक वर्षांपासून राजापेठ पोलीस स्टेशनच्या बाजूला बंदिस्त अवस्थेत आहे. सदर पुतळा गर्ल्स हायस्कूल चौक परिसरात बसवण्याच्या मागणीसाठी गेल्या 15 वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र न्यायप्रविष्ट प्रकरणात मनपा प्रशासनाकडून होणारी कार्यवाही संथ गतीने सुरू असल्यानं सदर प्रकरण प्रलंबित राहिले आहे. त्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा गर्ल्स हायस्कूल चौकात बसलाच पाहिजे या मागणीचा पुनरुच्चार करून पुतळा आंदोलन समितीनं गेल्या 6 दिवसांपासून महापालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत महापालिका प्रशासनाच्या वतीनं ठोस भूमिका घेतली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यांनी दिला आहे. अमरावतीच्या जैतापूरमधील शेतकरी यावले यांच्या शेतातील विद्युत डीपीचे ट्रान्सफॉर्मर काही अज्ञात चोरांनी चोरून नेले व त्यामुळे जैतापूरमधील सर्व ग्रामस्थ संतप्त झाले असून MSEB शाखा टाकरखेडा येथील वरिष्ठ अधिकारी यांना सदरची माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अज्ञातांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी सुद्धा जैतापूर येथील शेतकरी यांच्या वतीनं करण्यात आली आहे. अमरावती येथील प्रसिद्ध गझल गीतकार कवी अरुण सांगोळे यांच्या गाण्यांचा सांगीतिक कार्यक्रम घटस्थापनेच्या शुभपर्वावर नुकताच पुणे येथे संपन्न झाला. कोथरूड येथील मयूर कॉलनी स्थित बालशिक्षण सभागृह येथे SVP एंटरप्राइजेस निर्मित तथा SVP म्युझिक प्रस्तुत स्वर शब्दातून या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार यांनी 17 ऑक्टोबर रोजी स्वतः मोटरसायकल चालवून जुनी वस्ती नवी वस्ती सावता मैदान रेल्वे स्टेशन परिसर बडनेरा हायवे रुक्मिणीनगर साईनगर रोडमधील स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करताना रस्त्याचे साईड पट्टी व मोक्या भूखंडाची देखील स्वच्छता करण्यात यावी अशा सूचना त्यांनी केल्या. अशा प्रकारे अधिकाऱ्यांकडून पाहणी करत स्वच्छता राखण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या आहेत. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आज बीड येथे राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकरण अभियान योजनेतील ट्रॅक्टर आणि अन्य अवजारांच्या वितरण कार्यक्रमास आले असता त्यांनी एका लाभार्थीचे ट्रॅक्टर पाहताच त्याचे स्टेअरिंग हाती घेतले. धनंजय मुंडे यांनी स्वतः हिंदुस्थान ट्रॅक्टर हाती घेत चालवून पाहिले. मुंबई गोवा महामार्गावरील बहादूर शेख नाका येथे सुरू असलेल्या नवीन उड्डाणपूल याचे काम सुरू असताना काही भाग कोसळला. मात्र काही वेळापूर्वी उड्डाणपूल पूर्णपणे कोसळला आहे. मात्र सुदैवानं कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे एकंदरच या फ्लायओव्हरच्या बांधकामाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येवल्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं गेल्या 29 दिवसांपासून येवला तहसील कार्यालय आवारात विविध मागण्यांकरिता ठिय्या आंदोलन सुरू असून आज 16 ऑक्टोबर 2023 पासून या सकल मराठा समाजाच्या वतीनं अंत्याग आंदोलन सुरुवात करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा देखील इशारा या सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी केला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या सभेच्या अनुषंगानं सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या बीडमधील सुवर्णकार मंगेश लोळगे यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश लोळगे यांनी एका व्हॉट्सअप ग्रुपवर मराठा समाजाच्या भावना दुखावतील असा मजकूर लिहिला होता. या विरोधात बीड येथील राहुल वायकर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी सुवर्णकार मंगेश लोळगे यांचं दुकान बंद ठेवण्यात आलं असून दुकानाबाहेर समस्त मराठा समाज बांधव तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा निषेध केला आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र देवरी तालुक्यात या भाताच्या आगारातही आता बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झाला असल्याचे दिसून येते आहे. तालुक्यातील बोरगाव येथील शेतकऱ्याने वर्षी सीड्स कंपनीचे शिवाजी तांदळाचे वाण शेतात पेरले. मात्र शिवाजी वाणाचे भात पीक न येता खबरा धान उगवल्यानं कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्याने कंपनीविरुद्ध कृषी विभागात तक्रार दाखल केली आहे. तसेच बियाणे कंपनीविरुद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. सातारा जिल्ह्यातील मानखटावमध्ये प्रहार संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सातारा माध्यमांशी बोलताना केली आहे. आमदार बच्चू कडू हे साताऱ्यातील दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी आले असता त्यावेळेला त्यांनी माध्यम प्रतिनिधींना विविध विषयांवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या कामकाजासह आपल्या पक्षाच्या पुढील वाटचालीबद्दलची माहिती दिली. नागपुरात 4 तारखेला एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कुऱ्हाडीचा धाक दाखवत जंगल परिसरात अत्याचार करण्याच्या घटनेमुळे मोठी
खळबळ उडाली होती आणि पोलिसांचे 17 पथक आरोपीचा शोध घेत होते, मात्र आरोपी हाती लागत नव्हता. आज शेवटी पोलिसांना या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश आले असून आता या प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी केली जाते आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्याने याविषयी सध्या जास्त माहिती देणार नाही, मात्र आवश्यकतेनुसार सगळी माहिती देण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. आज जागतिक अन्न दिवस आहे, त्यानिमित्तानं शहरातील क्रांती चौका परिसरातून अन्न वाचवा समितीच्या वतीनं रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये अन्न पूर्ण ब्रह्म आहे, अन्नाची नासाडी करू नका असे विविध फलक घेऊन विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे धनगर आरक्षण जागर यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे दक्षिण सोलापुरातील तालुक्यातील बहुजन समाजाच्या वतीनं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. मुंबई गुन्हे शाखेला 16 करोड किमतीचा 8 किलो मेफेड्रोन MD अंमली पदार्थ साठा बाळगणाऱ्या 2 आरोपितांसह अटक करण्यात यश आले आहे. सोलापूर येथील MD अंमली पदार्थ निर्माण करणाऱ्या फॅक्टरीमधून अंदाजे 100 करोड रुपये किमतीचा सुमारे 50 ते 60 किलो निर्माणाधीन मेफेड्रोनच्या काळ्या साठ्यासह फॅक्टरी पोलिसांकडून सील करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात धुळीमुळे होणाऱ्या प्रदूषणात कमालीची वाढ झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साचल्यानं शहराला बकाल स्वरूप आले आहे. तर या धुळीमुळे होणाऱ्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने पालिका प्रशासनाकडून डस्ट मिटिगेशन मशीन केंद्र सरकारच्या 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मिळालेल्या 2 धूळशमन वाहन खरेदी करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही मशिनरी CNG चालणार असल्याने यातून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली की उमरठी चोपडा बसमधून 1 इसम गावठी कट्टा व काडतूस घेऊन येत असल्याने तत्काळ पोलीस पथक यांनी सदर बस चुंचाळे गावाजवळ थांबवून त्या संशयित इसमाचा शोध घेतला असता त्याच्याजवळ 3 गावठी कट्टा व 10 जिवंत काडतूस, 1 खाली मॅगझिन, मोबाईल असे 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपी जोधपूर राजस्थान येथील राहणार आहे. इगतपुरी तालुक्यातील धमनी येथे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केली जाते आहे. सदरचे काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू असून सततच्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना मोठ्या प्रमाणात तडे जाऊन पडझड झाली आहे. शेताच्या पाईपलाईनचे नुकसान झाले असून घरांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून काँग्रेसचे उत्तम भोसले व धनंजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली धामणीतील अनेक महिलांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या 2र्या टप्प्यातील दौऱ्यास 20 ऑक्टोबर रोजी सुरुवात होणार आहे. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांची सुरुवात होईल. 20 आणि 31 दोन दिवस हा दौरा असणार आहे. तर याची समारोप सभा बीड जिल्ह्यातील मांजर सुंबा इथे होणार आहे. 20 एकरवर जरांगे पाटील यांची सभा होणार असून पार्किंगसह जवळपास 150 ते 200 एकरवर सभेची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय बौद्ध महासभा अचलपूरच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन समाजात द्वेष पसरवू पाहणाऱ्या दिलीप जाधव चेरेकर याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशा प्रकारचे निवेदन आज देण्यात आले. दिलीप जाधव चेरेकर राहणार चेरा तालुका जळकोट जिल्हा लातूर याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा अचलपूर तालुका यांनी केली आहे. तर हे होतं RCN सुपरफास्ट मीटिंग. अशाच प्रकारे महाराष्ट्रातील इतर 20 महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्याकरिता पाहत रहा फक्त RCN सुपरफास्ट 20. तेव्हापर्यंत नमस्कार. नमस्कार.